साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरची रेणुका देवी, पितृ आज्ञाधारी परशुरामाची माता आणि एका मातृभक्त मुलाची आई म्हणजे रेणुका। रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव अशा दोन्ही रूपांचा समावेश आहे। रेणुका मातेच्या दर्शनास महाराष्ट्रासह इतरही राज्यातून भाविक दर्शनास येत असतात। माहूरची रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आणि श्री परशुरामांची माता होय। प्राचीन काळी भागीरथाच्या तीरावर रेणू नावाचा राजा होता। रेणू राजाने कन्याकामेष्टी यज्ञ करून शंकर पार्वतीला प्रसन्न केले असता यज्ञाच्या अग्नीतून ही कन्या प्रकट झाली, म्हणूनच तिचं नाव रेणुका असं ठेवण्यात आलं अशी आख्यायिका आहे। तसंच एकवीरा हे सुद्धा रेणुका मातेचं एक नाव असून देवी रेणुका ही पार्वतीचाच एक अवतार मानली जाते। रेणुकेचे पती श्री जमदग्नी ऋषींना स्वयंवरात इंद्राने कामधेनू गाय दिली होती। ही गाय ऋषींच्या आश्रमात होती। एके दिवशी राजा सहस्त्रार्जुन आश्रमात येताच कामधेनू गाय त्यांच्या दृष्टीत पडते। त्यावेळी राजा श्री जमदग्नीकडे तिची मागणी करतो, परंतु जमदग्नी कामधेनू देण्यास नकार देतात। त्यामुळे क्रोधित झालेला राजा आश्रमावर हल्ला करून सर्वांची हत्या करतो, तर माता रेणुकेवर 21 वार करून तिचीही हत्या करतो आणि कामधेनू घेऊन जातो। त्यानंतर आश्रमात आलेल्या परशुरामाला हा सगळा प्रकार दिसताच क्षत्रियांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करून मोकळी भूमी असलेल्या माहूर या दत्तात्रय तीर्थक्षेत्रात जमदग्नी ऋषींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतो। परशुराम शोक करू लागला असताना आकाशवाणीवर माता रेणुका जमिनीवर येऊन दर्शन देते, मात्र परशुरामानं मागे वळून पाहिल्यामुळे केवळ मातेचंच मुख दर्शन घेता आलं। जर आईच्या दर्शनासाठी परशुराम 40 दिवस थांबले असते तर आख्यायिकेप्रमाणे देवी पूर्ण प्रकट झाली असती। माता रेणुकेची मूळ पीठावर स्थापना करून श्री परशुरामानं सहस्त्रार्जुनाचा पराभव केला आणि श्री परशुरामही दक्षिणेस स्थानापन्न झाले। त्यामुळे आपणास रेणुकेच्या मंदिरासमोर श्री परशुरामाचंही मंदिर दिसून येतं। राजा रेणुक यांच्या कामेष्ट यज्ञामधून रेणुका माता ही अग्निकुंडातून जन्माला आली आहे आणि ती अयोनी जन्माला आलेली आहे। अयोनी म्हणजे असं कुठल्या योनीतून रेणुका माताचा जन्म झालेला नसून ते अयोनी जन्म झालेला आहे आणि हे पार्वतीचं स्वरूप, हे पार्वतीचंच रूप ज्या ज्या युगामध्ये आवश्यकता भासली पार्वतींना त्या त्या युगामध्ये त्यांनी पार्वतीच्याच रूपात हे पूर्ण शक्ती, याला जे शक्तीपीठ म्हणले जाते हे पार्वतीचंच रूप असल्यामुळे याला शक्तीपीठ सुद्धा म्हणले जाते। रेणुका देवी अनेकांचं कुलदैवत आहे। सर्व दुःख दूर होतात, आपल्याला सर्व संकटांना दूर करण्याची आपल्यात मानसिक क्षमता येते आणि ती जगजननी असल्यामुळे सर्व काही मागायची तिथे गरजच नसते, आल्यानंतर आपल्या मनोकामना आपोआपच पूर्ण होतात। आमचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही दर नवरात्रामध्ये आश्विन शुद्ध नवरात्रामध्ये इथे आम्ही परिवारासह दर्शनाला येतो। परिवाराला सहदर्शनास येण्याचं विशेष महत्व कुलदैवतेच्या ठिकाणी असतं म्हणून आम्ही इथे येतो। तर ही जी आमची नेहमीची जी प्रथा आहे, आम्ही आजपर्यंत गेल्या म्हणजे माझ्या जन्मा जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून मी इथं येतो। तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत माहूरगडाचा विकास करण्यात आला आहे। कुठे अडीअडचणी होत्या, काही टॉयलेट ब्लॉक्सच्या अडचणी होत्या, काही पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणच्या अडचणी होत्या, काही बांधकामाच्या अडचणी होत्या, त्या सर्व आम्ही परिपूर्ण केलेल्या आहेत। आज यात्रेकरूला कुठल्याही प्रकारची तिथं असुविधा नाहीये। माहूरगडावर परशुरामाला मातेचं दर्शन झाल्यानं प्रथम मातापूर त्यानंतर माहूर असं या गडाला नाव देण्यात आलं अशी रेणुका मातेची आख्यायिका आहे। माहूरगडाचा आसमंत हा जगन्माता रेणुका देवीच्या जयघोषात नेहमीच निनादत असतो। विशाल कवळे, झी मीडिया, माहूरगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।